तुम्हाला जाहीर माला सांगतो फक्त तुमच्या हातातून संधी गेलेली नाहीये. तुम्ही माझ्या नावाला लागू नका, नसता राज्यात तुमचा सुद्धा साफ केल्याशिवाय निर्माण करणार नाही. तुमचे जे राजकारण झाले माझ्या मराठ्यातून जायला पाहिजे. आज माझ्या मराठ्याचे नेता आरक्षणामुळे अधिकारी मला लागले. तुमचं काय पदातून काढलं जातीवादनंतर तुम्ही शिकवता कोणाला? प्रत्येक आमदार मराठ्यांच्या विरोधात धीरजन फडणवीसांचा ऐकून बोलतोय. त्याच्या मतदारसंघात जाऊन त्याचा हिशोब त्याच्या दारातून पुरा केला जाईल. काय जर महाविकास आघाडीनं लिहून नाही दिलं तर महाराष्ट्रात त्यांना मराठी फिरून देणार नाही. हे काही सीट त्यांना निवडून देणार नाही. मराठा कुंभी एक असतो तोही 2004 कायदा तुम्ही रद्द केलाय. आमच्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, त्या नोंदी देण्याचं काम सुद्धा या फडणवीस रोखून धरलंय. आमची व्हॅलिडिटी होत नाही, आमचा रेकॉर्ड तपासला जात नाही, आमचा हैदराबादचा गॅजेट घेतला जात नाही. नेमकी आमची चूक काय? आम्हाला काय व्यक्ती झालं जात आहे? आम्ही नेमकं काय पाप केलं? कोणता जातीवाद मराठ्यांनी केला ते आम्हाला बघायला सांगा. कोणता जातीवाद आणि तुम्ही कोण आम्हाला शिकवणार आहे? तुम्हाला ज्यावेळेस आरक्षण मिळालं त्यावेळेस माझ्या मराठ्यांनी उघड्या डोळ्याला तुम्हाला दिलेलं आरक्षण पाहिजे होतं. तुमचे लेकरे आमच्या डोळ्याला बघायला लागले. तुम्ही कोणाचं आरक्षण घेतलं या कामाला पाहिजे. आम्ही तुम्हाला अनुदान बघितलं. तुम्ही ज्या ज्या वेळेस तुम्ही आहात त्या त्यावेळेस माझ्या मराठा अनुदान नाही. तुमच्या डोक्यावर धोरण काढला. तुमचे लेकर अधिकारी झाले माझ्या मराठ्याचा आनंद द्यायला पाहिजे. आज माझ्या मराठ्याचे नेता आरक्षणामुळे अधिकारी मला लागले. तुमचं काय पदातून काढलं जातीवादनंतर तुम्ही शिकवता कोणाला? तुम्हाला जाहीर माला सांगतो फडणवीस साहेब, तुमच्या हातातून संधी गेलेली नाहीये. तुम्ही माझ्या नाताला लागू नका, नसता राज्यात तुमचा सुद्धा साफ केल्याशिवाय निर्माण करणार नाही. मी नाही माझ्या समाजावर होणार नाही. माझ्या समाजाला तुमचं देण्याचा अधिकार तुम्हाला निवान नाही. माझा समाज जर उठला तर तुम्हाला पडायला सुद्धा जागा मिळणार नाही. फक्त माझ्यामुळे समाज शांत बसतोय. कोणता आमदार फिरला? मराठ्यांनी जर मनावर घेतलं त्याला घराचं सुद्धा बाहेर पडता येणार नाही. पण मी ही बाजू सगळ्यांना सांगून घेतोय. मला माहित आहे देवेंद्र फडणवीसांचा कारण त्याला मराठ्यांचा खूप द्वेष आहे. त्याला मराठ्यांच्या जीवा सत्ता लागते. फक्त मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. काय केलं माझ्या मराठ्यांनी त्याचा जाहीर मैदानातून सांगा. आणि कोण तुमचा होता? तुमच्या टोपांच्या भाकरी करून खातोय. आणि मराठ्यांची इमानदारी राखण्यापेक्षा तुमच्याशी इमान राखतोय. ही फितुरांची आवाज जिंकवत असेल त्याला मला तू येऊन फडणवीसांकडे आणि महायुती म्हणून येऊन मराठ्यांच्या ऑफिसतून आरक्षण देणार आहेत. म्हणून जर महाविकास आघाडीनं लिहून नाही दिलं तर महाराष्ट्रात त्यांना मराठी फिरून देणार नाही. हे काही सीट त्यांना निवडून देणार नाही. उलटा प्रवाह पवायचा कोणाला शिकायला सांगणार ना तुम्ही? प्रत्येक आमदार मराठ्यांच्या विरोधात धीरजन फडणवीसांचा ऐकून बोलतोय. त्याच्या मतदारसंघात जाऊन त्याचा हिशोब त्याच्या दारातून पुरा केला जाईल. हे म्हणून तुम्हाला काय देवेंद्र फडणवीसांच्या नाती लागून माझ्या बरोबर मराठ्यांच्या लेखला तुम्ही मारायला करा. माझा मराठा समाज खूप वेगळा भोगतोय. मराठाव तुम्ही कष्ट कशासाठी केले? तुमचे लेकरं मोठे व्हावे म्हणून तुम्ही आज कोणाच्या पाठिंबाला लागला? जो नेता जो आमदार मराठ्यांना विरोध करतोय त्याच्या पाठिंबाला तुम्ही पळायला लागला.
प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी आणि वातावरणाला सांगतो, आता तुमचे डोळे आणि कान उघडा, तुमच्या हाताने तुमच्या लेकराच्या मात्याला करू आता. किती दिवस तुमचे लेकरा मरणाचा दार तुम्ही ठकला आहेत, तुमच्या लेकरांची बाजू तुम्हाला घ्यायची आहे का? तुमचा नातू मोठा व्हावा असं तुम्हाला वाटत नाही का? तुमची बहीण, तुमचा भाऊ, तुमचे लेकरं तुम्हाला मोठे व्हावे वाटत नाहीत का? ज्या आमदाराला तुम्ही मोठे केला तो आज तुमच्या बाजूला बोलत नाहीये. जे सरकार तुम्ही सत्तेवर बसवलं तो एकही हराम खोर मंत्री तुमच्या बाजूला बोलत नाही. तुम्ही नेमके जागे त्याचे होणार आहे. आता सवालच नाला माझ्या आमदारांना, तुम्हाला किती दिवस या आमदारांच्या घटकाच्या चापा उचलायच्या? तुम्हाला तुमचे एकत्र होण्याचं स्वप्न घालवायचं का?